पात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटतील की विधानसभा अगोदर आता आमची बैठक होणार कोणाच्या वाढायच्या कोणाच्या कमी करायच्या कोणाला कुठं बसायचं आणि कसं फरफटत द्यायचं ती आता आम्ही ठरविणार आता ती बाजू आमची आहे आम्ही आमची शान वाढवणार आहे शान घालणार नाही ना कोणाला वाटतं माझ्या पोटच्या लेकराला सोन्यासारख्या लेकराला इतके वाईट दिवस यावा आणि सरकारनं इतके वाईट दिवस आणत असा कोणती माय घरातील किंवा असा कोणता बाप घरातील की त्याला वाटत माझ्या लेकराची फरफट व्हावा म्हणून आणि डोळ्या देखता आता सामना मैदानात आमच्याशी आम्ही आता बैठक घेणार आम्ही ठरवणार करायचंय का आता मैदानात आम्ही येत ना आता काय केलंय आणि काय नाही करायचं आता आरक्षणाचा विषय संपला ते विषय डोक्यातच नाही आता आमच्या कोणाचा आणि मराठ्यांनी आता ते ठेवायचं नाही आता डोक्यात यांनी आपले जिरविले ना यांची कशी जिरवायची एवढंच आपल्या डोक्यात द्या यांना गुलाल लागू द्यायचा नाही ही आता आपल्या डोक्यात आपल्या लेकराला गुलाल न लागू देण्यासाठी सगळे डाकू एकत्र झाले होते टोटल यांची कशी जिरवायची ते आता आपण ठरवायचं कारण आपण 50-55% कोण कुंकड जात नाही येत नाही काय नाही काय नाही काही टेन्शन घ्यायचं वेळेवर जरी एखादा माणूस आपला इकडे तिकडे फिरत असला तरी वेळेवर तो त्याचा गेमच करणार कारण असं बऱ्याच जागेवर सिद्ध केलंय मराठी तो टायमाला त्याचा गेमच करणार जरी फिरला तरी इकडे तिकडे शक्यतो कोणी फिरूच नका ही माझी मराठा समाजासाठी तुम्हाला हात जोडून विनंती पाया पडून सांगतो मराठ्यांनी मराठ्यांच्या लेकराच्या बाजून उभारून एवढ्यावेळेस मराठ्यांची शान वाढवा आपल्याला ही गरज आहे आता मुलं मोठं करण्याची आणि मराठा समाज सज्ज झाला सरकारनं जो गुलाल उधळला होता त्या मराठ्यांचा अपमान केला त्यांनी हो मी त्याच वेळेस सांगितलं तुम्ही गुलाल उधळू नका तुम्हाला उधळायचं असेल तर त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका ठीक आहे त्यांना करूही दिलं नसेल काम कारण खूप आकर्ष मराठ्यांच्या बद्दल प्रणशांच्या डोक्यात प्रचंड आकर्ष मराठे संपवायचे ज्या जाती आरक्षणात जाणार नाही त्या घातल्यात आणि बरेच चाळे झालेत बरेच पुटाने केलेत पण ठीक आहे आता तो आरक्षणाचा विषय आता त्याच्यात वेळ घालून उपयोगच नाही आता सामना मैदानात उगत आता मैदानाचा सामना करायचा सोडून तिसऱ्याच विषयावर बोलायचं त्याच्यात वेळ आता घालण्यात मजाच नाही निवडणूक झाल्यावर तो विषय आता तर काय त्याच्यावर बोललं तरी मिळणार नाही आणि नाही बोललं तरी मिळणार नाही त्यामुळे आरक्षणाच्या विषयात आता वेळ घालून उपयोगच नाही आता या राज्यातला मराठा दलित मुस्लिम कसा मोठा होईल या राज्यातला शेतकरी त्याचे कसे सुखाचे दिवस येतील 18 पगड जातीच्या गोरगरीब 12 बलुतेदारांचे कसे प्रश्न सुटतील आपण गोरगरीबाच्या कानी किती येऊ आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण आता करणं गरजेचं आहे कारण एसटीच्या जागा ह्या कशा आता मराठ्यांनी काढायच्या आमच्या विचाराचा कोण द्यायचा कारण आमचा 50,000-1,00,000 असं मतदान तिथं आहे त्या कशा द्यायच्या काय करायचंय यावेळेस आपल्या विचाराचा माणूस कोण देऊन काढायचा आहे कारण निर्णायक मतदान हे मराठ्यांचं आहे हे आता आम्हाला सगळी आमची प्लॅनिंग सुरू होणार आहे कारण त्याच्यात आता वेळ देणं गरजेचं आहे आरक्षणाचा विषय काढून आता काय उपयोग नाही मग ते काय होईल लयच मूर्खपणाचं लक्षण होईल आता सामना वेगळा आहे आता मैदान मारायचं आहे आता एकमेकाला आता एकमेकाने दंड थोपटलेत आता एकमेकाच्या विरोधात आता रणसिंग फुकलंय त्याला काय आता आता लढायला उतरायचं म्हणल्यावर म्यानाच्या बाहेर तलवार काढायलाच लागणार आता घोडा मैदानात जिंकायचंय तर आता सज्जता व्हायला लागणार आहे दुसरे विषय काढून तुला ऐकच काय जिंकशी आता ते विषय आता सामान्यांसाठी आपल्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यांना कसा न्याय देता येईल त्यांना त्यांची उंची 75 वर्षात गरिबांची वाढू दिली नाही मग तो शेतकरी असेल किंवा 18 पगड जातीचा असेल दलित मुस्लिम असेल याची उंची या राज्यात कशी वाढत या राज्यात त्याला मानाचं स्थान कसं मिळत त्याला सन्मानाची वागणूक या राज्यात कशी मिळत गोरगरीब शेतकऱ्याला सन्मान या राज्यात का मिळत नाही 70-75 वर्षात त्याचा सन्मान कसा वाढेल त्या शेतकऱ्याचा हे काम इथून पुढे करावं लागणार आणि त्यासाठी आताचा हा उठाव्या आता
जबाबदारी गोरगरिबावर येऊन थांबली. कारण काही केलं तुम्ही हजारो करोड रुपये दिले तरी ही मत मात्र गरिबांच्या हातात. तू बैठक घेणार कधी अंदाज काही म्हणजे काय उद्या त्याला तारीख डिक्लेअर करतोय मी. कारण हे अचानकच केलं यांनी या तारखाच आणि तारीख डिक्लेअर केली तर परत गडबड गोंधळ होईल. वारंवार म्हणत होतो की मला निवडणुकी त्याच्यात उरू नका मात्र सरकारनं आता तुम्हाला आज आचारसंहिता निवडणुकी त्याच्यात उरले चांगलं काय हरकत नाही. काय म्हणते ना जो होता तो अच्छा होता हो दे ना आता मला दाखवून देईल जशी चांगला कस का काय असतो का आता इथून माझा तसा दाखेला आता असं दाखेल काय असतं शेवटी मग आता कस लावावं लागत त्याला नावे लागत कस लावावं लागतो फक्त योग्य टायमिंगला समाजाने योग्य वेळेवर निर्णय घ्यावा शेवटच्या दोन दिवसात हो. कारण तुम्ही काय केलंय 40 दिवसात यापेक्षा अगोदरचा दिवस आणि मतदानाचा दिवस मात्र तुमच्या हातात. तुम्ही कुठं गेलात कुठं आलात यापेक्षा मतदानाचा अगोदरचा दिवस आणि मतदानाचा दिवस ह्यो मराठ्यांचा असला पाहिजे. लोळवा लोळी मराठीची असते इथं लोळीतच असतो मराठा लोळल्या आता पुढे बघ म्हणा माझ्या मराठा समाजाची आरक्षणाची मागणी करताना तुम्ही सरकारकडे मागणी केली खास करून फडणवीसांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतो अशी मागणी तुमची होती. आता तुम्ही लढाई ही राजकारणाकडे गेली आहे आता विधानसभेची लढाई आहे यामध्ये तुम्ही कोणा विरुद्ध लढणार महायुती महाविकास आघाडी का तिसऱ्या आघाडीशी तुम्ही सोबत राहणार स्वतंत्र लढणार आता ते काय व्हायचं ती समाजाची बैठक परिणाम दुष्परिणाम सगळं सांगणार माझ्या समाजाला लपून ठेवणार नाही आणि जी एक मुखाने मागणी होईल त्याच्या हिव पट्ट्या सगळ्यात पुढे राहणार. तुम्ही 13 महिने झाले तरी 13 महिने आंदोलन चालू आहे तयारी चालू आहे मी सगळं तुम्हाला बैठकीच्या दिवशी सांगणार जी आपण बैठक घेणार आहे त्या दिवशी सांगणार. कारण मला समाजाला अगोदर एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी बनली समाजाचा मुलगा म्हणून परिणाम दुष्परिणाम यश अपयशाच्या मार्गावरती ज्यावेळेस आपण चालायला लागतो त्यावेळेस आपल्याला दोनही गोष्टी ग्राह्य धरून चालायला लागतो त्याचे होणारे परिणाम त्याचे होणारे दुष्परिणाम हे समाजाला सांगितलं आणि तरी पण त्या तयारी जर असेल तर आपण मनाने परिपक्व आहे त्या गोष्टीबाबत आपण परिणामाची चिंता करणार नाही त्याचा अर्थ असा होतो. पण सांगणं मात्र गरजेचं आहे होऊन गेल्यावर मग असं म्हणलं जातं. तुम्ही थोडी कल्पना जर दिली असती तर आपण त्याच्यावर विचार केला असता. त्याच्यामुळं त्या बैठकीत मला सांगायचं आहे गाय गडबड करायची नाही. कोणाला जर वाटत असेल कमी दिवस आहेत बाबा वेळ पुरणार नाही आणि 13 महिने काय केलं 13 महिने काय केलं तयारी आहे म्हणून तर गेले कापा कापा मागच्या कसा काय तयारी हे सगळं काही नाही. भीती कोणाला असती एखादा उमेदवार द्यायचा आणि मग तो स्वच्छ चारित्र्याचा सपना आणला लागतो या पक्षावाल्या स्वच्छ चारित्र्याचा मग त्याला ते मार्केटला बैल उभा करायचे आणि मग म्हणते गावात जाऊन की मी स्वच्छ चारित्र्याचा आहे भ्रष्टाचार करणार मी सगळ्याच विकास करीन म्हणजे 75 वर्षापासून तेवढंच म्हणते ते लाईट देईन आरोग्य देईन आणि विकास करीन ते खड्डे आणि ते डांबर तिथं बा अत्तरला बसलेले पोळ लाईटीचे आणखीन काढेल 45,000 कोटी रुपये वैधानिक विकास महामंडळातील मराठवाड्याचे आणखीन दिले नाही. मला कळतं तसं कर्जमुक्ती करू म्हणतील ते आणखीन तेच चालू आहे तेच बल्ब आहेत पोळवर आणखीन बल्ब ते चिमणी बसली तरी बल्ब फुटवतील त्या बल्बावर म्हणजे असा इतका भयानक विकास यांचा. त्यामुळं काम करताना मला समाजाला आधी काही गोष्टी सांगायला लागतात परिणाम त्याचे दुष्परिणाम त्यातून चर्चा होईल. दादा समाजाच्या वेळेला काही लोकांचे डेटा जो आहे तो गोळा केला होता त्या तो डेटा आता तुम्ही वापरणार आहात बाहेर काढणार आहात का किती लोकांचे डेटा जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुमच्याकडे आला होता. नाही चळवळी तर चालू होणार डेटा बाहेर काढणार कागद बाहेर काढणार सगळे बघणार मी पाडायचं बघणार बरंच बघणार आहेत आम्ही म्हणा या बारीने. महाविकास आघाडी आणि तिसरी जी आघाडी आहे हे जर तुमच्याकडे आलं तर त्यांच्यासोबत तुम्ही लढणार. मी समाजाला विचारतोय या आघाड्या खोगाड्याने जाऊ दे तिकडे मी कदरलेले लोक यांना सगळे पार कळून
तुम्हाला मी आता बैठकीची तारीख सांगतो, त्या दिवशी सगळ्या घोषणा होणार, फाईट उतरणार. मी सांगितलं ना मोगा, सांगता सांगता राहिलं, आमची तयारी पुरी आहे, काय टेन्शन नाही. भीती कोणाला असती? भीती कोणाला राहती की नवीन उमेदवार मी स्वच्छ चारित्र्याचा, मला मतदान करा, मग त्याला जावं लागतं मतदान मागायला, मग मतदान तयार. इथं मतदान आधी आहे, पहिलंच तयारी आहे. फक्त ते म्हणतात मारायचं कुठं सांगा, काय काय म्हणतात गोटा सांगा, गोट्यावर आणतो. इथं ऑलरेडी तयारी घेरी काही नाही. मग हे उमेदवार गडबड करतात, मला मिळत तुला मिळत तुला मिळत. मग जेव देईल ना तो समाधान, परत का मग देव बारा आला की समजा जे फक्त निवडून यायसाठी आलतं, राजकारण करायसाठी आलतं, किंवा कोणत्या तरी नेत्याचा ऐकून आलता आपल्या, एक दिलाय तरी याने अपक्ष फॉर्म भरलाय, म्हणजे त्याच्याकडे डुकून सुद्धा मराठ्याने बघायचा. पाहुणा असला तरी बी इथं पाहुणे रावले बघायला जातात तर स्वतःच्या लेकरात वाटलो करून घेता, उभी जात संपल. इथं पाहुणे रावळाने जो जातीचं काम करीन तो आपला, हे सगळ्यांनी ब्रीदवाक्य लक्षात ठेवायचं, जो जातीचं काम करीन तो आपला. एकदा जर उमेदवार डिक्लेअर झाला, समजा लढायचा असलं बरं का नाही, तुम्ही लगेच सुरू करता यादी ठरली, लढायचं ठरलं वाटतं आणखी ठरायचं समजा सांगायला उलेल, जर ठरलं तर जे उमेदवार मराठा समाजात दिला जाणार तो पक्का समजायचा. आणि जे हिंडत होती आता पुढं गेला तुम्ही तरी, पक्षात गेला तरी एकच द्यावा लागणार आहे, आणि तुम्ही अपक्ष उभा राहिला तरी एकच द्यावा लागणार आहे, कारण कामदार एकच होणार आहे. त्याच्यापेक्षा मोठं मन ठेवायचं सगळ्यांनी. एकदा नाव डिक्लेअर झालं म्हणजे चला त्याच्या मागे, चला आणि त्याला निवडून निवडून 75 वर्ष आणणार. एकदा 5 वर्ष याच्या विषय होतो, खरंच विकास करतोय का? गोरगरीब मुसलमान दलिताचे मराठ्याचे धनगराचे बाराबोलीदारांचे ओबीसीचे 18 जातीचे काम करतोय का? मी तर सरळ सांगतो, तर ते ठरलं ना कागद आलं की फटकाच निकालच लगेच. म्हणून आम्हाला काय तयारी फायरीची गरज नाही, गडबड करायचीही गरज नाही. एकदा उमेदवार दिला की तो सगळ्यांनी मान्य करायचा आणि कामाला लागायचं आणि पाडायचं, ठरलं का मग काय विषय नाही. गेम केला माझ्या तिथं गोड बोलून. इतकं नाराज समाज झाला ना त्या दिवशी, द्यायला आता तोंडाला आलेला घास 14 महिने झाले लोक लढले द्याय ना, आणि कुणीच मागत नाही. ते 15 जाती घातल्या, मोर्चा नाही, रस्त रोको नाही, आंदोलन नाही, कोणाचं टंगडं घासलं नाही, कुणी वरगुडून पडलं नाही, कुणी गटरीत पडलं नाही, कुणी पळता पळता रेस लागली होती आरक्षण मागायची त्याच्यात हुरगुडून पडलं नाही, आणि निषेध नाही, कुठं मोर्चा नाही, सभा नाही, समिती नाही, आयोग नाही, कोणाचा अहवाल नाही, निवेदन सुद्धा नाही. बा हे द्या म्हणून खपा खपाच सगळ्याच्या त्या आरक्षण काढलं मोठं मराठा काढायचं म्हणले. धक्का लागू तू आम्हाला, आमचा ताटत नका खो, आम्हालाच कमी येईल, आमचं कमी होईल. याच्या ताटात खो भरलेलं होतं, कुणा माहिती ताट आमचा ताट घेऊ नका. आता तो कुठे गेला ताट म्हणणार? येवले का येवले कुठे गेले? आता कुठे आहे आता की ओबीसी धक्का लागतो, गरगरी ओबीसी खाऊ नको, आमच्या जेवू नको तर बसला. आणि ते फडणवीस साहेब महाविकास आघाडी कुठे लिहून आणा म्हणून ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं फडणवीस घेतलं का लिहून? आता महाविकास आघाडी कोण त्यासाठी घालतो ना? म्हणजे त्या दिवशीच मराठा आणि मराठा समाजाच्या मनातून हे सरकार त्याच दिवशी उठले. आणि सरकार सरकार म्हणजे काय? आमचं काय कुणी लागत आहे काय? आणि ते विरोधी काय आमचं कुणी लागतंय का? शेवटी आम्हाला आमच्या पोरांचं किती वाटलं झालं हे तर बघायला लागेल ना. तुम्ही पोराच्या हिताचं बोलणार मराठा समाज का सरकारच्या हिताचं का विरोधीच्या हिताचं बोलणार? तुम्ही तुमच्या लेकराच्या हिताचं बोलावं लागेल ना तुम्हाला. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल नाही नाही माझ्या पोराचं वाटलं करणाराच आवडतो आम्हाला, आरक्षण नाही दिलं तेच बरं झालं. मय पोरग किंवा मय पोरगी अधिकारी झाली असती, तिने उच्च शिक्षण घेतलं असतं, देवेंद्र फडणवीस आरक्षण नाही दिलं ते चांगलं केलं, मी त्याच्याच आमदाराला आणि त्याच्याच उमेदवाराला मतदान करा असा एक तरी माय बाप असू शकतो का मराठ्यांच्या घरात? एक तरी स्वतःच्या लेकराचं वाटलं झालेलं मुलाचं मुलीचं तो माय घरातली बाप कसा बघू शकतो? असा मराठाच असू शकत नाही की तो म्हणून
की देवेंद्र फडणवीसनी महापौराला आरक्षण नाही दिलं, महापौरला आरक्षण नोकरी नाही लागलं, हे चांगलं काम केलं असा एक बी उलट्या काळजाचा बाप किंवा माय असू शकत नाही या राज्यात. एक पण अंतराशी असतील की मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, मराठ्यांचं वाटोळं केलं तरीही मराठ्यांचा अपमान केला, मराठ्यांच्या नाकावर टिचून आम्ही आरक्षण ओबीसीला दिले, ओबीसी आरक्षणात घातले तरीही मी माझ्या मराठ्यांचं वाटोळं केलं, माझ्याच भाजपनं किंवा माझ्याच देवेंद्र फडणवीस तरीही मी मराठ्यांनाच मतदान करणार याच्यासारखा उलट्या काळजाचा पापी मराठा दुसरा असूच शकत स्वतःच्या लेकराच्या अग्न परीक्षा घेणारा हा मराठा असूच शकत. राज्यात परिवर्तन झालं पाहिजे असे तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून म्हणतात, हे परिवर्तन करण्यासाठी कुठल्या कुठल्या समाजाची मोड बांधणार कशी रचना असेल? नाही नाही, ते मला मोठी भीती बांधता येत नाही, दलित मला बांधता येत नाही, मोठी बांधता येत नाही, कुठं काही जण म्हणजे काय प्रस्ताव द्या आम्हाला ते देता येत नाही आपल्याला, आपल्याला ती मेळ जुळत नाही, आपलं ढोबळ कारभार असतो, कचकुनी उभारायचू हे लफड्याला फडेच पडत नाही आपण, ते कुठं भांगडी या करण त्या करण ते जमत नाही जुळत नाही. सगळ्यांना सांगितलं गोर गरिबाची लाट आली, तुमची 75 वर्षाची अपेक्षा आहे, सोप नाही ते गोर गरिबाची उंची वाढली पाहिजे, त्याचा सन्मान या राज्यात वाढला पाहिजे, प्रत्येक जाती धर्मातल्या गोर गरिबाने हीच अपेक्षा केली की माझं दारिद्र्य कधी कमी होईल, माझं सन्मान या राज्यात असेल की नाही, माझं गाव सुधरण का नाही, माझा जिल्हा माझं राज्य सुधरण की नाही, माझ्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार आहे का नाही, हे 75 वर्षापासून लोक ज्या गोष्टीची वाट बघतात ती मिळतच नाही. इथं फक्त दोनच गोष्टी मिळतात, पैसा भ्रष्टाचार फोड आणि मधी टाक, मधी टाकलेला सोडून उभा कर त्याला पाडव त्याचा नातू वर आण, आजा खाली घाल पुतण्या वरून घाल, इथं नुसतं उलटच चालू शकत, लय मोठा कापड हाणलेला कोण आहे ते चोट्ट त्याला उभा करतो, ते चोट्ट कुंकड पैसे नसित साड्या देत आनंदाचा शिरा देतं दिवाळी दिशी, ते चोट्ट तेल देतं ते पांढरं फकट पाडेल तेल ते रोंगण टाकलेलं काही आण ते साड्या आण पुढं पर्स आण असले हे असं वाटत होते आणि त्याला आयुष्यात देते आणि आम्हाला 1,500 रुपये ते देत. या राज्यात कधीतरी खरा विकास होऊन खरे गोरगरिबाचे प्रश्न सोडून, अरे इथं साध्या दवाखान्याचा प्रश्न सुटत नाही, साध्या सरकारी दवाखान्यात जर गेलं डॉक्टर एकीकडं पेशंट तिसरीकडं 5-5 दिवस एकत्र असेल तिथं तरी त्याला सलाईन लावलेली नसते, साधं ते होऊ शकत नाही शेतकऱ्यासाठी गरिबासाठी. या राज्यात मोफत शिक्षण आणि आरोग्यसुद्धा मोफत मिळू शकत नाही शेतकऱ्याला, लाईटसुद्धा नाही मिळू शकत, 24 घंटे बिल भरायचं असून लाईट मिळू शकत नाही या राज्यात लाईट शेतकऱ्याला, म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागतं. या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यास त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सरकारच्या खाजगीपासून सरकारी दवाखान्याचं एखादं पत्र देऊन कायमच्या त्या कुटुंबाला सुविधा नाही आहेत मोफत आरोग्याच्या. इथं ज्यावेळेस बापाला मुलाची मुलीची फी भरायची ना, 50,000 रुपये जर भरायचं असले ना तर 100 उमरे झिजायला लागते, डोळ्यात पाणी येतं पाणी, ही आक्रोश कधीच कोणी विसरायचं नाही पाहिजे. इथं नुसत्या गप्पा आहेत फक्त, डांबर बनू तुमचा रोड बनू तुमचा सांडास बाथरूम बनू, त्या सांडासाठी सुद्धा खाली येते त्याच्यात सुद्धा 300-400 रुपये होण्या खाली येते एका मागे, साध्या निराधारचा सुद्धा प्रश्न सुटत नाही आला, निराधारचा साधा ज्यांना कुणीच नाही यांच्या पगार सुद्धा लागायला तयार नाहीत त्यांच्या सुद्धा पैसे काढले. इथं गोरगरिबांना काहीच नाहीये, इथं जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं की SC ST च्या जागेवर खरा SC ST गेला पाहिजे, उकडून तरी सापडून आणते त्यांची दोघ करते, जो ओरिजिनल जायला पाहिजे तो जातच नाहीये. म्हणजे जे खरा समाज जो हे राज्य घडणार आहे देश घडणार आहे तो त्याच्यात बसतच नाही, त्याला बसूही देत नाही, हे फक्त दुसऱ्याला माइंड नाही याला डोकत नाही अशा स्वरूपाची भाषा करते, स्वतः खूप यांनी काय मोठं मोठं PhD केले किंवा असे हे वरची वरच काही कधी आडेकट लावतात, कवाच शिकायला गेला नाही कुंकडून पदव्या घेतात, काही कधी डॉक्टरच घेतात असं टोप्या घाली ते झालं डॉक्टर, त्याला परदेशी डॉक्टर नव्हते ती आज डॉक्टर कसं झालं की नुसती वाकली टोपी अशी घातली की झाला डॉक्टर. म्हणजे इथं हे चालतंय, इथं सरस असणाऱ्याला किंमतच नाही असं राज्य यांनी घडवलं, इथं गोरगरिबाचा हुशार असणाऱ्याला किंमतच नाही त्याला तुच्छच लेखणार, इथं त्याचं पोरग त्याची गाडी त्याचा पुतण्या तेच मात्र मार्केटला त्यांनाच मात्र प्रतिष्ठा
बाकीच्यांना इथं सामान्याला प्रतिष्ठा नाही, दारच उघडं नसतं यांचं. कादर हात ठेवून जर गोरगरीब खरं बोलला ना, मंत्र्याच्या आमदाराच्या दारात सन्मानच नाहीये गोरगरीबा, सन्मानच नाही. दारात उभारायच्या आधीच विचारायला लागतं ते गुंगरी फुलेल दोनच्या पीए फिए ते रचपाणी कुठून आणले, त्याला आधी कागद लिहून द्यावं लागतो. त्यो साहेबा सांगतात साहेबांनी ठरवायचं मग त्याला भेटायचं नाही. या राज्याची ही सत्य परिस्थिती, ज्या मतदारांनी ज्या गोरगरिबांनी यांना मोठं केलं त्यांना हीन वागणूक आहे या राज्यात, त्यांच्यात कामं करत नाही, होतच नाही, मग त्यात काय करावं, मग कशाला बसलं तिथं. म्हणून सर्वसामान्यांनी ही सर्वसामान्याची लाट आली गरीब याच्यात सहभागी होऊ, पुन्हा पुन्हा त्यांच्या दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा योग्य टायमिंग साधायची आणि मतदानाच्या दिवशी आउटच करून टाकायचे, पुरे ठेवायचेच नाही. चल धन्यवाद. चालू होतं.